राज्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारने प्रति हेक्टर 10,000 रुपये मदत जाहीर केली आहे, पण ती तुटपुंजी आहे. सरकारने या 10,000 रुपयांच्या व्यतिरिक्त आणखी 40,000 प्रति हेक्टर मदत द्यावी. सरकारने ही मदत दिली नाही तर आम्ही दिवाळीनंतर आंदोलन करू, असा इशारा माजी सहकार मंत्री आणि भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांनी दिला आहे. गेले 2 वर्ष झालं महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचं सरकार आल्यापासून शेतकऱ्यांच्या कोणत्याच प्रश्नाला किंवा शेतकऱ्यांच्या कोणत्याच नुकसानीला राज्य सरकारने मदत केली नाही, आणि म्हणून येणारी दिवाळी ही शेतकऱ्यांच्या दृष्टीनं काळी दिवाळी आहे आणि सरकार शेतकऱ्याला मदत करत नाही याबद्दलची निषेध भूमिका आम्ही या ठिकाणी व्यक्त करतो. आमची मागणीच अशी आहे की आज एवढं प्रचंड नुकसान झालेलं आहे, शेतकऱ्याचं हातातोटाशी आलेला घास त्या ठिकाणी नष्ट झालेलं आहे, शेतजमीन खरडून गेलेली आहे, उभी पिकं वाहून गेलेली आहेत, आणि अशा परिस्थितीमध्ये हेक्टरी 10,000 रुपयाची मदत दिलेली आहे ही तुटपुंजी मदत आहे, ही फसवी मदत आहे. आणि म्हणून आमची मागणी अशी आहे की हे 10,000 अधिक 40,000 रुपयाची हेक्टरी सरकारनं तातडीनं दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा करावेत अशी आमची मागणी आहे. सरकारी आकडा 55 लाख हेक्टरचा आहे. आमचं म्हणणं असं आहे की हा आकडासुद्धा 50% खाली आणलेला आहे. वास्तविक पाहता 1 लाख हेक्टरच्या पुढं आकडा आहे. तालुक्याच्या तालुक्यां जिल्ह्याचे जिल्हे त्या ठिकाणी नष्ट झालेले आहेत, पण अशाही परिस्थितीमध्ये ही आकडेवारीसुद्धा बरोबर नाही, आणि म्हणून ती आकडेवारी दुरुस्त करावी. त्याचबरोबर नव्याने त्याला पीक कर्ज उपलब्ध करून द्यावं, शेतकऱ्याची वीज बिल माफ करावं. मला असं वाटतं की आजची पत्रकार परिषद ही आम्ही शेतकऱ्यांच्या संदर्भातली घेतलेली आहे. ही सगळी माहिती आल्यानंतर मग त्याबद्दलची एक स्वतंत्र विषय घेऊन आपण त्याबद्दलची चर्चा करू, पण ह्यात फक्त एक मला स्पष्टीकरण द्यायचं आहे की मी सहकारमंत्री असताना सहकारमंत्री म्हणून मी कुठलाही कारखाना विकलेला नाही, कारण कारखाने विकण्याचं काम सहकारमंत्री म्हणून किंवा सहकार खात्याचं नाही आहे. साखर कारखाने हे कोणाच्या ताब्यात होतात? साखर कारखाने हे संबंधित जी बँक त्यांना कर्ज देते आणि जे कर्ज डिस्ट्रेस अकाउंट होतं, NPA होतं, त्याच्यामध्ये ती बँक त्याच्यामध्ये पोझिशन घेते आणि त्यानंतर त्याची विक्री करण्याचं काम ती बँक करते, सरकार करत नाही. त्यामुळं ती सगळी बातमी विषय मला समजून घ्यावा लागेल, ती कोणती यादी वगैरे काय ती मला बघावी लागेल, त्याचे कोणकोणते निर्णय कसे झालेले आहेत, जर निर्णय झाले असेल तर ते आपल्यासमोर येतीलच, पण ते सगळं बघितल्यानंतर मग त्याच्याबद्दलची मी भूमिका मांडेल.